नमस्कार, डीएन मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण पीएम की विश्वकर्मा योजना या योजनेविषयीची माहिती आपण घेणार आहोत. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक व्यवसाय कौशल्य असलेल्या कामगार किंवा लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लोकांना केवळ कर्जच नाही तर कौशल्य प्रशिक्षणसुद्धा मिळणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मच्छी यासारख्या पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. यासारख्या 18 पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लोकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या माध्यमातून 3 लाखाचं कर्जही भेटणार आहे. जर व्यक्तीकडे पारंपरिक कौशल्य असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देखील मिळू शकतं. पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचं कर्ज दिलं जाईल. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध आहे. हे कर्ज फक्त 5% व्याजदरानं मिळेल असं या योजनेतून सांगण्यात आलं आहे. व्यवसाय आधारित कौशल्य प्रशिक्षणसुद्धा या योजनेतून भेटणार आहे. विश्वकर्मा योजनेत 18 पारंपरिक व्यवसाय घटकांचा समावेश करण्यात आला असून लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान दररोज 500 रुपये स्टायफंड देखील मिळणार आहे. याशिवाय पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, ओळखपत्र, 15,000 रुपयांचे टूलकिट प्रोत्साहन, डिजिटल व्यवहारासाठी सुद्धा प्रोत्साहन या माध्यमातून दिलं जाणार आहे. आता या योजनेसाठी काय पात्रता असणार आहे? तर तो व्यक्ती भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 18 व्यापाऱ्यांपैकी कोणत्याही एकाशी तो संबंधित असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असावं. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचं संबंधित एरियामधलं प्रमाण असेल तरीही चालू शकेल. आणि योजनेअंतर्गत जी काय जातींची यादी दिलेली आहे त्यापैकी कोणत्याही एका जातीचा तो असावा अशी त्यामध्ये पात्रता लिहिलेली आहे. आता या योजनेसाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत तेच बघूयात. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. या विश्वकर्मा योजनेसाठी किंवा पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कुठे करता येईल? तर अर्ज करण्यासाठी pmvishwakarma.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करता येईल किंवा जवळच्या सीएससी सेंटर किंवा माहिती सेवा केंद्रात सुद्धा अर्ज तुम्हाला करता येणार आहे.